नमस्कार मित्रांनो, न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एम एस एफ भरती संदर्भात ज्याही केंद्राने याद्या जाहीर केलेल्या आहेत त्या याद्यांमध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने गुण प्राप्त झालेले आहेत, किती विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत, किती विद्यार्थी अपात्र ठरले आहेत, या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. बघा मित्रांनो, सुरुवातीला SRPF ग्रुप 6 धुळे या संदर्भात माहिती पाहूया. बघा, या ठिकाणी एकूण उमेदवार होते 1248, त्यापैकी मैदानी चाचणीत अपात्र ठरलेले उमेदवार होते 846, पात्र उमेदवार होते 402, आणि त्यामध्ये बघा गुण कशा पद्धतीने मिळालेले आहेत, तर 90 गुण मिळवणारे उमेदवारांची संख्या आहे 13, 80 गुण मिळवणारे उमेदवारांची संख्या 38 आहे, त्यानंतर 70 गुण मिळवणारे उमेदवारांची संख्या 45 आहे, 60 गुण मिळवणारे उमेदवारांची संख्या 90 आहे, 50 गुण मिळवणारे उमेदवारांची संख्या 120 आहे, त्यानंतर बघा 40 गुण मिळवणारे उमेदवारांची संख्या 76 आहे. तर अशा पद्धतीने SRPF ग्रुप 6 धुळे या ठिकाणी जी पहिली यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये अशा पद्धतीने गुण विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने इतर केंद्रांचे सुद्धा विश्लेषणाचे व्हिडिओ लवकरात लवकर तयार होईल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून जे नवीन असतील त्यांनी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.